हाँ लक्ष दे दिया था। आता आपण काय बघणार आहोत, तू वर्ड मध्ये टेबल ऑप्शन बघणार आहोत, समजलं ना? आता आपण काय पाहायचं आहे तर वर्ड मध्ये टेबल कसा तयार करायचा। आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, इन्सर्ट मध्ये बघितलं ना, ब्लँक पेज, पेज ब्रेक। आता सध्या आपण इन्सर्ट मध्ये कोणता ऑप्शन बघणार आहोत तर टेबल ऑप्शन। कोणता ऑप्शन पाहायचा आहे? टेबल। बघा दिसतोय ते टेबल म्हणून। मग आता आपण सध्या एक टेबल घेतला आहे, त्या टेबलची पहिली माहिती घेऊ। तर टेबलमध्ये तीन महत्त्वाचे घटक असतात। काय नाव दिलं पहिलं बघा जरा, रो। काय नाव दिलं आहे? एक नाव दिले रो, दुसरं नाव दिले कॉलम, आणि तिसरं नाव दिले सेल। आता आपण यांची पहिली माहिती घेऊ की कॉलम कोणाला बोलतात, रो कोणाला बोलतात, आणखीन सेल कोणाला बोलतात, समजते? सर्वप्रथम काय घ्यायची आहे? कॉलम। आता बघा न्यूजपेपरमध्ये आपण कॉलम वाईज लिहिलेलं असतो, माहिती ना, पेपर असतो त्यावेळी कसं असतात, कॉलम असतात। मग कॉलम म्हणजे काय? तर उभे लाईन, समजतं ना? कॉलम म्हणजे काय? तर उभे स्तंभ बोलतो ना आपण। आता आपला टेबल आपल्यासमोर आहे, त्या टेबलमध्ये प्रथम पाहायचं की किती कॉलम आहेत, किती कॉलम आहेत बघा, उभे लाईन असतं त्याला आपण बोलणार कॉलम। हा पहिला कॉलम झाला, समजतं? कॉलम कशाला बोलतात? हा कोणता कॉलम झाला? दुसरा कॉलम। नंतर हा तिसरा कॉलम, बरं आहे? चार नंबर, आणखी ना पाच नंबर, एक किती आले? पाच कॉलम झाले, समजलं? कॉलम कशाला बोलणार? उभ्या लाईन असतील त्यांना काय बोलणार? आपण कॉलम बोलणार, कळतंय? आता रो कशाला बोलतात बघा, ही पहिली रो, अशी आडवी लाईन असते त्याला काय बोलणार? आपण रो बोलणार। आडवी लाईन असणार त्याला काय बोलणार? आपण रो, समजतंय? ही झाली पहिली रो, नंतर ही दुसरी रो, समजतं? दोन झाली, तीन, चार, पाच, आणखीन सहा, समजतंय? मग आपल्याकडे रो किती आहेत? तर सहा आहेत, समजतं ना? मी ते नंबर लिहिले पाहिजे, रो किती आहेत आपल्याकडे, सॉरी, रो किती आहेत? सहा। कॉलम किती आपल्या टेबलमध्ये? पाच। आणि हा ऑप्शन काय दिला आहे? सेल। तर सेल कोणाला बोलणार? हे बघा, काय दिसतं? छोटा पोर्शन, आणि छोटे छोटे बॉक्स आहेत त्यांना सेल बोलणार। ही एक सेल झाली, ही पण एक सेल झाली, समजते एवढं? काय काय बोललो आपण? रो, कॉलम, आणखीन सेल, कळलं? तिन्ही विषय माहिती व्यवस्थित बोला। हे वर्टिकली उभे असणार त्यांना काय म्हणतो आपण? कॉलम। असे किती कॉलम आहेत आपल्याकडे? पाच कॉलम। मग कोणताही टेबल दिला ना की पहिले त्याचे कॉलम मोजता आले पाहिजे आपल्याला की किती कॉलम आहेत, समजलं? कारण आपल्याला असं टेबल बनवायचं आहे। मग ह्या टेबलमध्ये किती कॉलम आहेत? पाच कॉलम। आता रो किती आहेत सांगा बघू, किती आहेत? सहा रो आहेत, समजतं ना? अशी आडवी लाईन असते त्याला काय बोलणार? रो। अच्छा, किती रो आहेत? सहा। आणि सेल कोणाला बोलणार? दिसतंय इथे छोटे पोर्शन आहे ना, छोटे छोटे बॉक्स, त्यांना काय बोलणार आपण? सेल बोलणार, समजते? आता आपण ह्या टेबलमध्ये काय बघू, आपण हा टेबल सिलेक्ट कसा करायचा? समजा मला एखादी कॉलम सिलेक्ट करायचा आहे, एखादा रो सिलेक्ट करायचा आहे, तर कुठे येणार? आता समजा मला हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, तर पहिलं काय करू शकतो आपण? असं वर्टिकली ड्रॅग करू शकतो, होतो आहे कॉलम सिलेक्ट? किंवा काय करणार, मी कर्सर इथे मध्ये ठेवणार, जो कॉलम सिलेक्ट करायचा त्याच्यामध्ये कर्सर ठेवायचा। बघा आता जसं टेबलमध्ये क्लिक केलं आहे, वरती बघा इथे काय आलं, डिझाईन पण दिसतोय, आणखीन लेआउट पण दिसतोय, बरोबर ना? काय काय आलं? डिझाईन, आणखीन लेआउट। आता मी टेबलच्या बाहेर क्लिक करतो, जरा बघा जरा, इथे डिझाईन दिसतोय का, लेआउट दिसतोय का? नाही ना, म्हणजे याचा अर्थ काय? तर हे डिझाईन आणखी लेआउट जे मेनू आहेत, समजते ना? डिझाईन आणखी लेआउट जे टॅब आहेत, ते कधी ओपन होणार? तर टेबल आल्यावर, जे आपल्याकडे टेबल असेल तरच ते टॅब ओपन होणार। दाखवते डिझाईन टॅब, आणखीन लेआउट टॅब, समजते? आता मी टेबलच्या बाहेर क्लिक करतो, बघा आहेत का? नाही आहेत। मग हे दोन टॅब कधी येणार? जर का आपला कर्सर टेबलमध्ये असेल तरच ते टॅब ओपन होणार, समजते? म्हणजे याचा अर्थ काय? या दोन्ही टॅबचा उपयोग कशासाठी होणार? तर फक्त टेबलसाठी। या दोघांचा उपयोग कशासाठी होणार? तर फक्त टेबलसाठी उपयोग होणार त्यांचा, कळतंय एवढं? आता हा टेबल बघा, आता हा टेबलमध्ये मला हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, तर कुठे जाणार आपण? या दोनच टॅबमध्ये बघायचं आहे। कुठे बघतो? पहिलं आपण लेआउटमध्ये क्लिक केलं, आता बघा दिसतोय पहिलं ऑप्शन काय दिलंय? सिलेक्ट, है ना? सिलेक्टमध्ये क्लिक केलं, आता सिलेक्ट काय दिले तून? सेल। आता सिलेक्ट सेलवरती क्लिक केलं तर काय होणार? ती सेल सिलेक्ट होणार, जिथे आपला कर्सर असेल ती सेल सिलेक्ट होणार। कॉलम पाहिजे तर आपण काय करू शकतो? कॉलम। रो पाहिजे तर रो, आणि टेबल पाहिजे तर टेबल, म्हणजे यातून आपण फक्त सिलेक्ट करू शकतो। आता बघा कसं करणार, मला हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, बरोबर ना? मराठी जिथे लिहिले ना तो कॉलम सिलेक्ट करायचा, तर कुठे जाणार आपण? लेआउट,
नंतर कुठे येणार सिलेक्ट, आणि काय सिलेक्ट करणार कॉलम, बघा झाला कॉलम सिलेक्ट, कळतंय? आता मी बाहेर सिलेक्ट केलं, झालं सिलेक्शन केलं निघून, तसं आता मला ही वरची रो सिलेक्ट करायची, वरती दिलं ना हेडिंग, मग कसं करणार? मी कर्सर इथे ठेवलं समजा, कुठे जाणार लेआउटमध्ये, कुठे यायचं आपण सिलेक्ट, आणि सिलेक्टमध्ये काय करणार रो, झाली पूर्ण रो सिलेक्ट, समजतं कशी सिलेक्ट करायची? आता मला फक्त इंग्लिशची सेल सिलेक्ट करायची, बरोबर ना? जिथे इंग्लिश लिहिलं ना ती एक छोटीशी सेल सिलेक्ट करायची, तर कुठे जाणार आपण लेआउटमध्येच आहे सध्या, आपण लेआउटमध्ये कुठे जाणार सिलेक्ट, आणि सिलेक्टमध्ये कुठे यायचं आहे सेल, बघा झाली तेवढी एकच सेल सिलेक्ट, समजलं? तीन ऑप्शन बघितले आपण, कॉलम कसा सिलेक्ट करायचा, रो कशी सिलेक्ट करायची, आणखीन सेल कशी सिलेक्ट करायची, आता शेवटची काय आपला टेबल सिलेक्ट करायचं आहे, टेबल सिलेक्ट करण्यासाठी कुठे जाणार लेआउट सिलेक्ट टेबल, झालं पूर्ण टेबल सिलेक्ट, समजते एवढं? कळेल सिलेक्ट ऑप्शनचा उपयोग काय? इथून आपण कोणताही टेबल वगैरे सिलेक्ट करू शकतो, ते जर का आपल्याला लवकर सिलेक्ट करायचं आहे तर आपण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी काय करू शकतो, इथून ड्रॅग केलं तरी कॉलम सिलेक्ट होतो आहे, बघा होतो आहे कॉलम सिलेक्ट, रो सिलेक्ट करायची असेल तशी रो सिलेक्ट करा, बरोबर आहे? संपूर्ण टेबल सिलेक्ट करण्यासाठी काय करणार, इथे वरती क्लिक करायचं, बाजूला बघा प्लस साईन येते डाव्या कॉर्नरला, दिसतं इथे प्लसचं साईन, अधिकचं चिन्ह दिसतं ना, त्याच्यावरती एकदा क्लिक करा फक्त, म्हणजे पूर्ण टेबल सिलेक्ट होतो आहे, समजतं एवढं? कळेल? हां, हा सिलेक्ट ऑप्शन कळा व्यवस्थित। आता इथे बघायचं रो आणि कॉलम इथे बघायचं आहे, आता समजा आपला टेबल आहे एवढा, बरोबर आहे? आता आपल्याला कॉलम किती, आपल्याकडे 5 कॉलम आहेत, पण समजा आपल्याला मला अजून एखादा विषय वाढवायचा आहे, तर इथे कॉलम आहे का? नाही आहे कॉलम, मग आपल्याला काय घ्यावं लागणार, एखादा नवीन कॉलम घ्यावा लागणार, समजतंय? मग आता माझा कर्सर कुठे आहे, समजा मराठीच्या कॉलममध्ये कर्सर आहे, मग आता नवीन कॉलम कुठे पाहिजे आपल्याला, मराठीच्या डाव्या साईडला पाहिजे की उजव्या साईडला पाहिजे, समजतंय ना? मला जर का ह्या कॉलमच्या डाव्या साईडला कॉलम पाहिजे असेल तर कुठे जाणार आपण लेआउट काय येणार इन्सर्ट लेफ्ट, दाखवतोय खाली ऑप्शन काय ते, इन्सर्ट कॉलम टू द लेफ्ट, इथे बघा त्याचा अर्थ सांगतोय काय ते, दाखवतो ना इन्सर्ट कॉलम टू द लेफ्ट म्हणजे डाव्या साईडला कॉलम इन्सर्ट होणार, बघा झाला एक कॉलम इन्सर्ट, तसं आता मराठीच्या उजव्या बाजूला कॉलम पाहिजे तर कुठे येणार इन्सर्ट राईट, बघा समजलं कसं इन्सर्ट करायचे आहेत? आता समजा आपल्याला ह्या कॉलम इन्सर्ट केला तोच कॉलम आपल्याला नको असेल, तर नको असलेला कॉलम डिलीट करायचा आहे, कसं डिलीट करणार, त्या कॉलममध्ये कर्सर ठेवा पहिला, कुठे जाणार डिलीट, डिलीट काय करणार आपण कॉलम, बघा झाला कॉलम डिलीट, पुन्हा इथे क्लिक करतो डिलीट कॉलम, समजते? कळेल एवढे? झाले कॉलम डिलीट। आता मला एखादी रो पाहिजे, रोचा अर्थ काय, अशी आडवी लाईन, समजा ए बी आहे ना, मला रो कुठे येणार, आता कर्सर कुठे माझा बीमध्ये आहे, बरोबर ना, दुसऱ्या सेलमध्ये, तर रो कुठे येणार, एक तर बीच्या वरती येणार किंवा बी लिहिलं त्याच्या खाली एखादी रो येणार, मग कसे येणार, इथे क्लिक केलं मग कुठे येणार, आता इन्सर्ट बिलो केला समजा मी, पहिलं बिलो म्हणजे काय आला खाली येणार रो, ब्लँक रो येणार, बघा आली बीच्या नंतर एखादी ब्लँक रो, आता पुन्हा मी बीमध्ये क्लिक केलं, आता आपल्याला रो पाहिजे ना, तर कुठे येणार मी इन्सर्ट अबव, दाखवतो ना इन्सर्ट रो अबव, क्लिक केलं इथे, समजते कसे इन्सर्ट करायची, रो कसा घ्यायचे, कॉलम कसे घ्यायचे कळालं? तशी आता रो डिलीट करायची असेल काय करणार, इथे क्लिक करायचं आहे, कुठे जाणार डिलीट रो, गेली रो, तसं ह्या कॉलममध्ये रोमध्ये सेल क्लिक करा, डिलीटमध्ये जायचं आहे रो, कळतंय एवढं? समजतंय रो कसं डिलीट करायची, कॉलम कशी डिलीट करायची? आता काय करायचं आपल्याला, मला समजा टेबलच डिलीट करायचं आहे, काय करायचं आपल्याला, टेबल डिलीट करायचं आहे, कुठे जाणार डिलीट, काय डिलीट करतो इथून टेबल, समजतं ना, काय डिलीट करू शकतो आपण टेबल, बघा झालं टेबल डिलीट, कळालं? पुन्हा अंडू करून मागे आलो, अंडू म्हणजे काय, तर कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबायचं आहे, बघा आला टेबल, समजतंय? कोणते कोणते आपण प्रॅक्टिस केली, लेआउटमधून काय गेलं सिलेक्ट ऑप्शन बघितला,
कॉलम कसा सिलेक्ट करायचा, रो कसा सिलेक्ट करायची, बरोबर आहे ना? नंतर काय केलं, इन्सर्ट करून बघितलं आहे, नंतर डिलीट. समजतं एवढं? आता आपल्याला काय बघायची, यांची साईज वगैरे कमी जास्त करायची. समजतं ना? आता आपण काय बघायची, यांची साईज कमी जास्त करायची आहे. तर साईज कमी जास्त करण्यासाठी काय करतो, माऊस मी कॉर्नरला घेऊन गेलो. किती एरो आले बघा जरा, दोन एरो दाखवतो, दोन बार दाखवत आहे. आता इथून उजव्या साईडला खेचणार, वाढते साईज. अशीच मधल्या रोची पण साईज पाहिजे असेल, आपण साईज वाढवू शकतो. इथून वाढते प्रत्येकाची साईज. समजलं कशी साईज वाढवायची? तशीच हाईट वाढवायची असेल तर काय करणार, माऊसमध्ये घेऊन जाणार. हाईट वाढवण्यासाठी काय करणार, माऊसमध्ये घेऊन जाणार. आता ड्रॅग करा, दाखवतो एवढा. कमी करण्यासाठी पुन्हा साईज इथून कमी करू शकतो आपण. समजते एवढं, साईज कशी कमी जास्त करायची, कळेल? समजलं एवढं? आता आपण रो आणि कॉलम विषय बघितली होती ना, आता आपण इथे काय बघणार आहात, हे बघा. हे काय दिलं, अलाइनमेंट दिलं. इथे काय दिलं, अलाइनमेंट. अलाइनमेंटचा अर्थ काय, की आपण जे लिहिलेलं आहे ते कुठे पाहिजे आपल्याला. आता हे कसं डाव्या साईडला आहे ना, समजा मी थोडी इथे साईज वाढवून ठेवतो, बरोबर ना? मला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं, तर आपण कुठे क्लिक करणार, एक तर इथून लेआउटमधून जाऊ शकतो किंवा इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे, झालं. आणि मध्ये आणण्यासाठी कुठे जाणार आपण, इथे क्लिक करायचं, दिसतंय अलाइन सेंटर. फक्त इथून सेंटर घेतलं तर काय होणार, बघा एका साईडनी सेंटर येणार. आलं सेंटर, इथे मध्ये आलं का, मग दोन्ही साईडनी जर का बरोबर सेंटर पाहिजे असेल तर काय घेणार, अलाइन सेंटर. आलं सर्व सेंटरमध्ये. समजलं एवढ्यापर्यंत, रो कशी सिलेक्ट करायची, कॉलम कसं सिलेक्ट करायचं आहे, कळेल? आता हे टेबल आपल्याला डिझाईन द्यायचं, तर डिझाईन देण्यासाठी कुठे येणार, दिसते ते डिझाईन म्हणून, डिझाईनवरती क्लिक केलं, दाखवतो अलग अलग डिझाईन. हे दाखवतो ना डिझाईन, इथून डिझाईन घेऊ शकतो आपण, कोणती डिझाईन पाहिजे बघा. घेतली का ती डिझाईन, पण ही डिझाईन नको असेल आपल्याला, पुन्हा नॉर्मल टेबल पाहिजे असेल, जसा पहिला होता ना तसाच. तर कुठे जायचं, इथून पुन्हा इथे क्लिक करायचं आहे, आणि काय घ्यायचं आपल्याला, प्लेन ग्रीड, बरोबर, प्लेन टेबल. आला आता हा ऑप्शन वाचा काय दिला, इथून शेडिंग. शेडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कलर येणार, बघा येतोय कलर अलग अलग. पण इथे कशामध्ये कलर आला, एकाच सेलमध्ये कलर येतोय का, एकाच सेलमध्ये कलर येतोय, कारण टेबल सिलेक्ट आहे का, नाही. मग पूर्ण टेबल पहिला सिलेक्ट करायचा, कुठे क्लिक करणार, इथे प्लस साईनवरती क्लिक करणार, झालं टेबल सिलेक्ट. आता शेडिंगमध्ये जायचं आहे, आणि कोणता कलर पाहिजे तेव्हा कलरवर क्लिक करा, नंतर बाहेर क्लिक करायचे. समजतंय? जमेल असं टेबल बनवायला. आता समजा आपल्याला सेम असाच टेबल बनवायचं आहे, तर पहिले काय काउंट करावं लागणार, म्हणजे पहिले मोजून घ्यावे लागणार. काय मोजायचे आहेत, कॉलम किती आहेत, आणखीन रो किती आहेत. बघा जरा कसं टेबल बनवणार आपण, मी इथे क्लिक केलं शेवटी, बरोबर आहे. टेबल घेण्यासाठी कुठे जाणार आपण, इन्सर्ट, नंतर कुठे यायचं आहे, टेबल. टेबलमध्ये कुठे जाणार, एक तर डायरेक्टली इथून पण इन्सर्ट करू शकतो, दाखवतो इथून. समजतो, डायरेक्ट असा पण आपण इन्सर्ट करू शकतो टेबल. किंवा सोपा वे कोणता आहे, इन्सर्ट टेबलवरती यायचं. सर्वात सोपा मार्ग कोणता आहे, इन्सर्ट टेबलवरती क्लिक करायचं आहे. हॅलो, मस्त इन्सर्ट टेबलची बॉक्स आला एक. हॅलो, इथे काय विचारतो, नंबर ऑफ कॉलम. मग आपल्याला कॉलम किती घ्यायला सांगितले, पाच कॉलम. जेवढे कॉलम पाहिजे असतील तेवढे लिहायचे इथे. नंतर काय विचारतो, नंबर ऑफ रोज. रो किती पाहिजेत आपल्याला, सहा रो पाहिजेत. किती रो पाहिजेत, सहा. नंतर काय करायचं फक्त, ओके. बघा जरा आला सेम असा टेबल, कळेल कसं टेबल घेतलं आहे. नको असलं काय करणार, टेबलमध्ये क्लिक करायची आहे. कुठे जाणार आपण, लेआउट, डिलीट. आणि डिलीटमधून काय करणार, टेबल करणार प्रथम, असा एक छोटासा टेबल, कळेल? हे लिहून घ्यावं पहिलं, समजतं ना. सध्या आपण पहिला टाइम काय करणार आहात, एक छोटा सोपा टेबल बनवायचा आहे. बरोबर, कुठून टेबल बनवणार, कोणताही टेबल दिला असेल तर पहिले काय काउंट करायचे आहेत, की त्या टेबलमध्ये कॉलम किती आहेत, आणखीन रो किती आहेत. आता सेम असा टेबल घ्यायचा आहे, बोला कुठून जाणार, कुठे क्लिक केलं होतं पहिलं, इन्सर्टमध्ये केलं, इन्सर्ट होते क्लिक. नंतर कुठे जाणार, टेबल, बरोबर ना. आपण डायरेक्ट इथून घेतला तरी चालू शकतो,
किंवा सोपा मार्ग कुठे आहे? इन्सर्ट टेबलवरती क्लिक करायचे आहे. आले आता इथे लिहायचे आहे, काय विचारतो, नंबर ऑफ कॉलम किती कॉलम पाहिजे, तर 5 कॉलम. रो किती पाहिजे, आपण इथून वाढवू शकतो किंवा इथून एकदम लिहा 6 रो म्हणून. आणि नंतर काय करायचं, इथून ओके कळालं. साईज कमी जास्त कशी करायची, माऊसमध्ये घेऊन जायचं आहे, दाखवतो ना 2 एरो. कळालं. सिलेक्शन करण्यासाठी कुठे जायचं, आपण लेआउटमध्ये जायचं आहे, सिलेक्ट, समजतं ना, सेल कॉलम रो टेबल जेवढा पाहिजे तेवढा आपण सिलेक्ट करू शकतो. नको असेल तर काय करायचं, आपण डिलीट करू शकतो. तसंच काय केलं, इथून कॉलम किंवा रो इन्सर्ट करू शकतो, समजतंय. आणि नंतर काय केलं, पूर्ण टेबल सिलेक्ट कसा करणार, इथे प्लसवरती क्लिक करून कोणतं अलाइनमेंट घेतलं होतं, ही वाली अलाइनमेंट घ्यायची, सेंटर अलाइनमेंट, बरोबर आहे. त्याला अलग अलग डिझाईन देण्यासाठी कुठे जाणार, डिझाईनवरती जायचं आहे. कुठून डिझाईन घेणार, दिसते टेबल स्टाईल, टेबल स्टाईलवरती क्लिक करायची. इथून इथून एखादी स्टाईल घेऊ शकतो आपण, नको असेल तर काय घेणार, प्लेन टेबल. अजून अलग कलर पाहिजे तर कुठे जाणार, आपण शेडिंगमध्ये जायचं, इथून कलर फिल करू शकतो. कळेल, समजलं एवढं. आणि नको असेल तर कुठे जाणार, आपण लेआउट डिलीट, काय डिलीट करणार, टेबल, समजतंय. पण आता लेआउट ऑप्शन ऑन आहे का, नाही ऑन आहे, का ऑन नाही आहे, तर पहिला कर्सर आपला कुठे क्लिक असला पाहिजे, टेबलच्या आतमध्ये क्लिक करायचं. झालं, दाखवतो लेआउट आणि डिझाईन. मग या दोन्ही टॅबचा उपयोग कशासाठी होणार, तर फक्त टेबल, समजतं ना, टेबलमध्ये बदल घडवण्यासाठी काय करणार, आपण लेआउट आणि डिझाईनचा उपयोग करणार. कळेल. सर्वप्रथम असं टेबल ड्रॉ करून घ्या, समजतं ना, साईज वाढवायची असेल काय करणार, क्लिक सर्व टेबल सिलेक्ट केला, नंतर कुठे येणार, हो आपण इथून साईज वगैरे वाढवू शकतो, है ना, बोल्ड पाहिजे बोल्ड केलं, कलर पाहिजे कलर दिला, झाला टेबल तयार. समजतंय. सर्वप्रथम असा टेबल लिहून घ्या, किती कॉलम पाहिजेत, 6 कॉलम, 5 कॉलम, आणखीन 6 रो. कळेल, करणार असा टेबल तयार. आधी ह्या टेबल तयार करून घ्या, इथून समजतं ना, असा ड्रॉ करून घ्या टेबल. पहिले बाहेरची बॉर्डर ड्रॉ करायची, नंतर आतमध्ये लिहायचं आहे. आणि एवढं लिहून झाल्यावर टेबलची प्रॅक्टिस करा एकदा, कळेल ना, 2 वेळा प्रॅक्टिस करा, एकदा टेबल तयार करा, डिलीट करा, पुन्हा तसं टेबल तयार करायला जमतो की नाही बघायचा. करा प्रॅक्टिस एवढी.